नमस्कार. मी आज आपल्या पुढे योद्धा सावरकरांविषयी मांडणार आहे. सर्वप्रथम मी सावरकर हे दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धेचे सर्व आयोजक व ज्यांच्या कल्पनाशक्तीतून या प्रकारची एक स्पर्धा होऊ शकते असा विचार आला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भोगूर येथे झाला. पुढल्या काळामध्ये ज्यावेळेला पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरलेली होती आणि ब्रिटिश अधिकारी रँडच्या अत्याचाराला कंटाळून सर्वसामान्य जनता होरपळत होती, पूर्ण पुणे शहर त्यावेळेला होरपळून निघालेलं होतं, त्यावेळेला चाफेकर बंधूंनी त्या रँडची हत्या केली होती. अशा या चाफेकर बंधूंवर ज्यावेळेला खटला चालला गेला आणि त्यांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षाही दिली जात होती, त्यावेळेला नाशिकमध्ये आपल्या कुलस्वामिनी मातेसमोर एक लहान बालक 15 वर्षांचा एक प्रतिज्ञा करत होता. मला असं वाटतं सावरकरांच्या योद्धत्वाची ज्यावेळेला आपण चर्चा करतोय त्यावेळेला या योद्धत्वाची बीज ही त्या प्रतिज्ञेमध्ये आहे. प्रतिज्ञा अशी होती की मातृभूमीसाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून मारिता मारिता मरेतो झुंज आहे. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एवढ्या लहान वयात एवढी प्रखर केलेली प्रार्थना मला असं वाटतं जगाच्या इतिहासामध्ये ही एकमेव होत. सावरकरांनी प्रार्थना तर केली पण त्यानुसार ते वागले पण, केवळ प्रार्थना करून तिथवरच ते थांबले नाही. पुढच्या काळामध्ये विदेशी कापडांची होळी ज्यावेळेला पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनामध्ये खाली आयोजित केली होती त्यावेळेला सावरकरांनी नवयुवकांना प्रेरित केलं होतं, त्यांना एकत्र करून ही होळी विदेशी कापडांची करण्यात आली होती. अभिनव भारत या गुप्तहेर संघटनेची स्थापना सावरकरांनी केली होती. दरम्यानच्याच काळामध्ये जयोस्तुते या गीतामध्ये सावरकरांनी एक आपलं भविष्यातील जीवन आपलं एक कसं असेल, एका क्रांतिकारकाचं, एका राष्ट्रभक्ताचं, एका स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एका युवकाचं जीवन हे कसं असावं, कसं योद्धामय असावं हे त्यांनी आपल्या जयोस्तुतेमध्ये सांगताना लिहिले. जयोस्तुते या कवितेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की जीवन हे कसं आहे, माझं जीवन हे कसं आहे किंवा एक कसं असावं. तर माझं जीवन हे केवळ मातृभूमी करत आहे, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, त्या मातृभूमीच्या शिवाय जे जे आहे ते सगळं माझ्यासाठी मरणासारखंच आहे. या प्रकारचा एक विचार सावरकरांनी आपल्या कवितेतून एक क्रांतीचा विचार दिला. नॉर्मल ठिकाणी आपण जेव्हा बघतो त्यावेळेला क्रांती आणि कविता या दोन गोष्टी एकत्र कशा येऊ शकतात हा खरोखर एक चिकित्सेचा विषय आहे, पण सावरकरांमध्ये तोही एक अभिनव मला वाटतं असा एक वेगळा गुण होता. पुढे सावरकर इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणाकरिता गेले. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी मॅझनीचं चरित्र लिहून काढलं. क्रांतिकारकांना प्रेरणादायी ठरेल अशा अनेक गोष्टी सावरकरांनी इंग्लंडमध्ये गेल्यावर केलेल्या दिसतात. त्यांनी 1857 स्वातंत्र्य समराला ज्यावेळेला 50 वर्ष पूर्ण झाले होते त्यावेळेला 57 बंड नसून ते एक स्वातंत्र्य समर कसं आहे हे सांगणारं एक पुस्तक आणि क्रांतिकारकांचं एक मार्गदर्शन करणारं पुस्तक, त्यांना प्रेरणा देणारं पुस्तक लिहिलं. हे जगातील मला असं वाटतं एकमेव पुस्तक असावं की जे पब्लिश होण्याच्या अगोदरच ज्याच्यावर बंदी आणली. तर सावरकरांच्या क्रांतीच्या योद्धामय ज्वाळा याचा चटका कुठपर्यंत पोहोचला असेल याची कल्पना आपण करू शकतो व त्या किती तीव्र होत्या, प्रखर होत्या याचा पण आपल्याला अंदाज करता येईल. येसू वहिनीला लिहिलेल्या पत्रामध्ये सावरकर म्हणतात की हे काय बंधू असतो जरी साता आम्ही तरी त्वस थंडीच दिले असते बहिणी. यावरून सावरकरांच्या एक त्यागाची त्यागामध्ये पण वेगळ्या प्रकारचं युद्धत्व होतं असं मला वाटतं की राष्ट्रासाठी, राष्ट्र स्वातंत्र्यासाठी मी माझा पूर्ण वंश अर्पण करायला तयार आहोत. स्वामी विवेकानंदांनी गुरु गोविंद सिंगांचं उदाहरण द्यायचं की गुरु गोविंद सिंगांनी कशाप्रकारे देशासाठी लढा दिलेला, तर सावरकरांचीही तुलना, सावरकरांचंही त्याग, सावरकरांची जीवनाची कल्पना ही त्याच योग्यतेची असं मला वाटतं. पुढल्या काळामध्ये इंडिया हाऊसमध्ये ज्यावेळेला सावरकरांना अटक म्हणजे त्यांच्यावर खटला चालू लागला की तुमच्या बाबा क्रांतिकारी ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचं हातभार आहे, त्यावेळेला त्यांना अटक केली गेली आणि त्यांच्यावर खटला चालवून त्यांना दोषी ठरवलं गेलं. त्यांना ज्यावेळेला भारतामध्ये आणण्याकरता एका बोटीतून आणत होते त्यावेळेला मार्सेलीच्या ठिकाणी सावरकरांनी अथांग सागरामध्ये घेतलेली उडी हे देखील त्यांच्या युद्धत्वाचं, त्यांच्या साहसी विचारांचंच व्यवहारात्मक फळ आहे असं मला वाटतं. सावरकरांना मुंबईत आणलं गेलं, त्यांच्यावर खटला चालला आणि त्यांना
25 वर्ष आणि 25 वर्ष अशा प्रकारच्या 50 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली काळ्या पाण्याची. काळे पाणी आणि ते पण कुठे, तर अंदमानमध्ये. त्या काळामध्ये मला असं वाटतं कोणी विचारही केला नसेल की 50 वर्ष झालेला व्यक्ती हा वापस येऊ शकेल की नाही, परत येऊ शकेल की नाही पुन्हा. एक प्रकारे सावरकरांच्या जीवनाचा तो अंतच मानला गेला असावा. ज्यावेळेला सावरकर तुरुंगात जात आहेत सेल्युलर जेलमध्ये अंदमान निकोबारच्या, त्यावेळेला जेलरला उद्देशून ते म्हणतात की एवढे वर्ष तुमचं राज्य तरी राहणार आहे का, असा प्रतिप्रश्न 50 वर्षाची शिक्षा झालेला एखादा व्यक्ती ज्यावेळेला करू शकतो त्यावेळेला आपण त्याच्या योद्धत्वाचा, त्याच्या मानसिक योद्धत्वाचा देखील अंदाज आपण लावू शकतो. 1921 सालापर्यंत सावरकर हे अंदमानमध्ये राहिले आणि 1924 साली रत्नागिरीच्या स्थानबद्धतून त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यावेळेला देशामध्ये एक विचार कलुषित झालेले होते, लोकांमध्ये स्पष्टता नव्हती. त्यावेळेला सावरकरांनी हिंदुत्व या अस्पृश्य विषयाला स्पर्श केला आणि एक विचार लोकांपुढे मांडला. पुढच्या काळामध्ये पण ज्यावेळेला आपण बघतो, ज्यावेळेला अभ्यास करतो, त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की देशासमोरच्या ज्या प्राथमिकता आहेत त्याच्यावर सावरकरांनी गहन चिंतन केलेलं दिसतं आणि त्यानुसार त्यांनी आचरण केलेलं दिसतं. त्याचंच एक हे म्हणून आपण असं म्हणू शकतो की बाबा अस्पृश्यतेचं निवारण या संदर्भात सावरकरांचे विचार केवळ विचारच नव्हे तर सावरकरांनी केलेलं कार्य हे देखील अभ्यासण्याजोगं आहे आणि पिढींपर्यंत, नव्या पिढींपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. हे सावरकरांचं एक सामाजिक युद्धत्व आपण या अस्पृश्यता निवारण कार्यातून बघू शकतो. यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला देशामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर एक असा विचार उत्पन्न झाला होता की देशाच्या रक्षणासाठी सेनेची आवश्यकता नाही आणि सेना बाकायदा बंद करावी असं एक प्रपोजल त्या काळी मांडलं गेलेलं होतं. परंतु सावरकर या सगळ्या बाष्कळ कल्पनांमध्ये रमणारे नव्हते. त्यांना ठाऊक होतं की आपण कुठल्या जगामध्ये राहतो, या जगामध्ये इतर जे देश आहेत त्यांना ते कसे आहेत आणि त्यांच्या अनुरूप आपलं आचरण असावं. त्यामुळे देशाच्या रक्षणासाठी ही सेना आवश्यकच आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी पण त्यांनी अनेक आपल्या तरुणांना आवाहन केलं की सैनिकीकरण हे त्यांचा मोठा एक अजेंडा म्हणा किंवा एक त्यांनी त्याच्यावर बळ दिलेलं आपल्याला आढळून. स्वातंत्र्यानंतरही सावरकरांच्या वाट्याला काय आलं, समाज म्हणून सावरकरांना आपण काय दिलं, स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सरकारच्या कुठल्या कार्यक्रमाला त्यांना सदा येण्याचं आमंत्रणही दिलं गेलं नव्हतं, अशा परिस्थितीतही सावरकरांसारख्या योद्धत्वाचाच कोणी माणूस असेल की जो टिकू शकेल. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही आपण आज ज्यावेळेला अशा घटना बघतो की सावरकरांचे विचारांचे फलक हे अंदमानमधून काढले गेले, अशा प्रकारच्या घटना आजही होत आहेत. सावरकर हे अशा कोटीचे महापुरुष आहेत की ज्यांच्या जे गेल्यानंतरही त्यांच्या विचारांचं योद्धत्व समाप्त करण्यासाठी त्याच्यावर घाव घातले गेले पण तरीही ते योद्धत्व कायमच उजळून निघालेलं आहे. ज्या प्रकारे जीवनाची सुरुवात ही एका प्रतिज्ञेपासून झाली त्याचप्रकारे सावरकरांच्या जीवनाचा अंतही हा साध्या मनुष्यांसारखा झालेला असं दिसत नाही. त्यांनी आत्मार्पण केलं. 26 दिवसांच्या अन्नत्यागातून सावरकरांनी स्वतःचा आत्मा हा अर्पण केला. त्यामुळे राष्ट्रासाठी, राष्ट्रनिष्ठेसाठी, राष्ट्र स्वातंत्र्यासाठी एकरूप राहून, एकमय राहून, एक प्रकारचं सर्वस्पर्शी युद्धामय असं जीवन सावरकर जगून गेलेलं आहे. आज आपण अनेक ठिकाणी बघतो की तरुण जे आहेत ते भरकटलेले आहेत, त्यांना योग्य मार्ग मिळत नाही, त्यांची दिशाभूल होते. अशावेळी मला असं वाटतं की सावरकरांचे विचार राष्ट्रासाठी कार्य करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या, कुठल्याही क्षेत्र तुम्ही घ्या त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वस्पर्शी असं योगदान हे सावरकरांनी दिलं आहे आणि हे सावरकरांचे विचार, योद्धामय विचार, योद्धामय जीवन निश्चितच सर्वांसाठी पथप्रदर्शक जीवनी ठरू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद.